आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आहेत मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये व नागपूर खंडपीठामध्ये जे आहे एकोणतीस तारखेला टी ई टी गैरप्रकारामध्ये जे उमेदवारांची नावे होती त्यांची हियरिंग झालेली आहे त्यामध्ये सीटेट पात्र असणारे उमेदवार किंवा बीएड झालेले उमेदवार यांच्या बाबतीत देखील आदेश पारित करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इथे घेणार आहोत तर औरंगाबाद खंडपीठामध्ये जे मेन याचिका क्रमांक रिटपिटिशन आहे ते आपण बघू शकता बारा झिरो अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस राकेश लालसिंग पावरा दी स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या विरुद्ध त्यांची याचिका होती आणि त्यांच्या याचिकेमध्येच इतर जे याचिका ते क्लब करण्यात आलेल्या त्याचे नंबर देखील आपण बघू शकता बारा झिरो ऐंशी त्यानंतर ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी असे प्रकरण जे आहे बरेचसे यामध्ये क्लब करण्यात आलेले जवळपास आठ दहा हे याचिका एकत्रित यांची सुनावणी औरंगाबाद खंडपीठामध्ये झाली होती बारा झिरो अठ्ठ्याण्णव त्यानंतर बारा झिरो नव्याण्णव देखील यामध्ये आहेत आणि या सर्वांकरिता जे वकील लावले आहेत उमेदवारांनी त्यांची नावे देखील तुम्ही स्क्रीनवर बघू शकता वेगवेगळ्या याचिकांमध्ये वेगवेगळ्या रिट पिटिशनमध्ये हे सर्व याचिका करते यांचे वकील आपल्याला इथे दिसत आहे आणि जे शासनाचे वकील आहेत ते देखील इथे तुम्हाला त्यांचं नाव इथे दिसत आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्य रवींद्र गुगे साहेब व जस्टिस एस जी मेहारे यांच्या समक्ष ही सुनावणी झाली होती यामध्ये न्यायालयाने काही त्यांचे आदेश देखील यामध्ये दिलेले ते आता आपण इथे बघूया यामध्ये त्यांनी सांगितलेल्या पहिल्या नंबरच्या मुद्द्यामध्ये जजमेंटमध्ये दी पेटिशनर फिगर्स इन टी स्कॅम अँड एक्झामिनेशन रिझल्ट हॅव बीन कॅन्सल दे अक्वायर्ड ग्रॅज्युएशन प्लस बी एड क्वालिफिकेशन इन लाईट ऑफ दी एक्सटेन्शिव ऑर्डर ऑफ धिस कोर्ट डेटेड चौदा नऊ दोन हजार तेवीस रोजी याच न्यायालयाने एक महत्त्वाचा एक्सटेन्शिव ऑर्डर दिला होता त्यामध्ये जे टी ई टी प्रकरणामध्ये नाव असणारे उमेदवार आहेत त्यांचे यापूर्वी जे शासनाने रिझल्ट कॅन्सल केलेले आहेत असे न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये सांगितलेले आहे आणि उच्च न्यायालयाने पंच्याऐंशी चौतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस हिना कौसर मोहम्मद रियाज वर्सेस दी स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स यांच्या या प्रकरणामध्ये जे आहेत चौदा तारखेला एक महत्वाचा आदेश दिलेला आहे त्यामध्ये द पेटिशनर वुड बी एलिजिबल फॉर टेट फॉर रजिस्ट्रेशन दे, रजिस्टरिंग देमसेल्फ ऑन द पोर्टल एज दे हॅव हो पास टी आय टी अँड आर ग्रॅज्युएट प्लस बी एड म्हणजे आम्ही पंच्याऐंशी चौतीस हे जे रिट पिटिशन आहे त्यामध्ये आदेश दिलेला आहे की जे याचिका करते जर पवित्र पोर्टलवर त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर ते पात्र असेल तर त्यांच्याकडे टी आय टी पास असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत ग्रॅज्युएट प्लस बी एड असणे आवश्यक आहे तरच यांना जे आहे पवित्र पोर्टलवर संधी देण्यात यावी म्हणजे टी आय टी घोडाळ्यामध्ये ज्यांचे बोगस सर्टिफिकेट आहे त्यावर कोणत्याही उमेदवाराला इथे नोंदणीची परवानगी उच्च न्यायालयाने दिलेली नाही यामध्ये या त्याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे इन in in the इन if ऑफ द these इफ एनी ऑफ by the आर clause बाय out क्वालिफाईंग the सेट आउट इन चौदा तारखेला जे काही क्लॉज म्हणजे उच्च न्यायालयाने काही त्यांचे इलिजिबिलिटी ठरवलेली आहे त्यामध्ये एकतर सीटेड पात्र असणारे उमेदवार आहे यांना एक क्लॉज मध्ये ठेवलेला होता त्यानंतर दुसऱ्या क्लॉजमध्ये एम एस सी बी एड जे उमेदवार आहे ते नऊ ते इयत्ता बारावी करीता जे अप्लाय करू शकतात अशा उमेदवारांचा एक क्लॉज केला होता आणि सिटेट अगोदर पाच असणे हे देखील त्यांनी त्यांचे न्यायालयाचे ऑर्डरमध्ये नमूद केले होते सरकारी वकिलांनी देखील याबाबतची माहिती उच्च न्यायालयामध्ये दिली होती दी रेस्टॉरंट महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अँड कमिशनर ऑफ एज्युकेशन पुणे हे जे दोन्ही आहेत ते कन्सिडर करणार आहेत तर कशा संदर्भात तर जे उमेदवार याचिका ज्यांनी टाकलेली आहे त्यांचं जे फॉर्म असणार आहे ते त्याबाबतची छाननी करणार आहे त्यांचे नोडल अधिकारी आणि पवित्र पोर्टलवर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ते संधी उपलब्ध करून देणार आहेत अशी न्यायालयाने इथे यामध्ये निर्देश दिलेले आहे म्हणजे सरकारी वकिलांच्या माहितीनुसार जे सर्व उमेदवारांना जे, जे, जे याचिका करते आहेत आणि ज्यांना ऑर्डर झालेला आहे ऑर्डर ज्यांच्या बाबतीमध्ये झालेला आहे असेल म्हणजे अंतिम दिलासा ज्यांना मिळाले मिळालेला असेल अशा उमेदवारांनी त्यांचा रिटपिटिशन त्यांचा फोन नंबर टेटचा रूल नंबर इतर सर्व माहिती घेऊन जे हे जो पवित्र या ईमेलवर त्यांना ईमेल करायचा आहे आणि हे सर्व याचिका जे देखील उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत म्हणजे डिस्पोज केलेले आहेत आणि रिटपिटिशन नंबर त्यामध्ये टाकायचा आहे ते झाल्यानंतर तुमचा ऑर्डर कधी झालेला आहे चौदाला पंधराला वीसला सव्वीसला किंवा एकोणतीसला त्याची डेट अचूकपणे तुम्ही नमूद करायची आहे नोडल अधिकारी त्याची छाननी करून तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तेव्हाची कळवण्यात येईल माहिती त्यांच्याकडून की तुम्ही पात्र आहात तुम्ही फॉर्म भरू शकता हे जे स्टेटमेंट आहे ते सर्व न्यायालयाने त्यांच्या रेकॉर्डवर देखील घेतलेले आहे आणि सर्व उमेदवारांनी जे याचिका कर करते त्यांनी म्हणजे शेवटच्या डेट चे, चे पूर्वी ईमेल पाठवण्याचे यामध्ये निर्देश देखील जस साहेबांनी इथे दिले होते एकोणतीस तारखेला अजून एक रिटपिटिशन आहे नवीन त्याची देखील यामध्ये सुनावणी झाली होती यामध्ये हा जो प्रकरण आहे तो इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे एका उमेदवाराने हा व्यक्ती त्यांचा रिटपिटिशन दाखल केला होता यामध्ये ते एकच उमेदवार आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर त्यांचे वकील आपण बघू शकता शासनाचे वकील बघू शकता आणि ही जी याचिका आहे ती औरंगाबाद खंडपीठामध्ये एकोणतीस तारखेला सुनावणीला आली होती हे याचिका बोर्डावर नव्हती तरी देखील मान्य उच्च न्यायालयाने प्रकरणाची जे माहिती पाहता त्यांना जे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळावी म्हणून ही जी याचिका आहे ते बोर्डावर घेतली होती आणि एकोणतीस तारखेला त्यामध्ये त्यांनी आदेश दिलेला आहे यामध्ये मुद्दा क्रमांक दोन मध्ये ऑर्डरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ती पिटिशनर म्हणजे जी याचिका करते त्यांचा टी ई टी स्कॅम मध्ये सहभाग आहेत त्यांचे परंतु आता सध्या त्यांच्याकडे जे आहे ग्रॅज्युएशन प्लस बी इतकी ही जी क्वालिफिकेशन आहे त्यांच्याकडे आहेत शी इज एन्टायटल फॉर रजिस्ट्रिंग हर ऑन पवित्र पोर्टल हॅविंग क्वालिफाईंग टेट म्हणजे जे याचिका करते ते टी आय टी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळावी म्हणून ही याचिका त्यांनी टाकलेली आहे परंतु त्यांचं नाव जे टी आय टी घोटाळ्यामध्ये देखील होता असे आदेशामध्ये नमूद आहे आणि तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये जी याचिका आहे ते निकाली काढण्यात आलेली आहे म्हणजे डिस्पोज करण्यात आलेली आहे सरकारी वकिलांनी इतर जे प्रकरण त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार यामध्ये देखील चार नंबरच्या मुद्द्यामध्ये तेच माहिती आपल्याला देताना ते दिसत आहे हिजू पवित्र वर उमेदवारांना ईमेल करायचा आहे त्यांचा टेटचा रोल नंबर त्यांचा फोन नंबर उमेदवाराचा आणि रिपिटिशन नंबर त्याचा ऑर्डर दिनांक हे सर्व माहिती टाकून त्यांना ईमेल करायचा आहे आणि जे नोडल अधिकारी असतील ते त्याची तपासणी करतील छाननी करतील करती आणि तपासणी झाल्यानंतर त्याबाबतचं उमेदवारांना जे आहे ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली जाईल की तुम्ही पात पात्र आहात की अपात्र हे जे ऑर्डर आहे ते देखील मान्य जज साहेबांनी स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलेला आहे आणि पिटीशनर जे आहेत त्यांना ईमेल अर्जंटली म्हणजे पवित्र पोर्टलचे सेल्फ सर्टिफाई करण्याचे डेटच्या आत पाठवण्याचे यामध्ये आदेश दिले आहेत हे दोन्ही या न्यायमूर्ती साहेबांच्या सहीने किंवा त्यांच्या नावाने हा जो जजमेंट आहे तो देण्यात आलेला आहे आता हा जो ऑर्डर आपल्या स्किनवर आपल्याला दिसत आहे हा थोडासा मोठा विषय आहे म्हणजे यामध्ये जे, या जे याचिका आहे ते जास्त आहे आणि हे नागपूर खंडपीठामध्ये एकत्रित कलप करण्यात आलेले सर्व याचिका यामध्ये सर्वात मेन आणि महत्वाचं जे रिटपिटिशन आहे ते एकसठ त्रेसठ आहे यालाच इतर जे प्रकरण आहे ते जोडण्यात आलेले आहे यामध्ये आपण बघू शक बघू शकतो एकोणसाठ सत्तावन्न सहा हजार आठ पंचावन्न आणि इतर जे सर्व आहे याचिका ते आपण बघू शकता जवळपास बारा याचिका एकच याचिकेला जे हे क्लब करण्यात आले होते आणि याची सर्वांची सध्या एकत्रित सुनावणी नागपूर खंडपीठामध्ये देखील एकोणतीस तारखेला पार पडलेली आहे त्यामध्ये देखील आदेश झालेले आहेत या जजसाहेबांचं जे कोरम आहे ते आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे ए एस चांदूरकर आणि वृषाली बी जोशी हे दोन्ही न्यायमूर्ती साहेब यांच्या कोरमसमोर हे प्रकरण ऐकण्यात आले होते यामध्ये यापूर्वी देखील सुनावण्या झाल्या होत्या आणि आदेश झाले होते परंतु एकोणतीस तारखेला या प्रकरणाची सर्वांची दुसरी हिअरिंग होती यामध्ये हिअर म्हणजे जे प्रकरण आहे ते दोन्ही ऐकण्यात आलेले दोन्ही पार्टीने त्यांचे म्हणणे यामध्ये सांगितलेले आहे दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये मान्य ज्योत साहेबांनी आदेशामध्ये सांगितलेलं आहे की जे दोन याचिका आहे हे चौसष्ट झिरो नऊ चौसष्ट चौदा आणि हे पासष्ट पंच्याऐंशी हे तीन जे याचिका आहे बोर्ड ते बोर्डावर नव्हत्या परंतु त्यांचा मुद्दा ह्याच याचिकांसारखा होता म्हणून त्यांना देखील दे आर टेकन ऑन बोर्ड म्हणजे यांना देखील बोर्डावर घेण्यात आले आहे एकोणतीस तारखेला जी हेरिंग झाली त्यामध्ये मुद्द्यामध्ये आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे याचिका करते आहेत ते टीचर एप्टिट्यूड म्हणजे आपलं जे टी आय टीचा एक्झाम आहे जे फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस मध्ये झालेला आहे ते सर्व पास झालेले आहेत देख टू कम्प्लीट सेल्फ सर्टिफिकेशन बाय रजिस्ट्रेटरिंग देम सेल्फ थ्रो पवित्र पोर्टल आणि त्या सर्वांना जे पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा हवी होती आणि परंतु त्यांना जे पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येत नव्हती म्हणून त्यांनी जे रिपिटिशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे चार नंबरच्या मुद्द्यामध्ये जे, जे आ, सरकारी वकील आहेत तर त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की हिना कौसर मोहम्मद रियाज वर्सेस दी स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे मा, या प्रकरणामध्ये जे याचिका क्रमांक आहे पंच्याऐंशी चौतीस यामध्ये चौदा तारखेला औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे त्यानुसार जे आहे औरंगाबाद खंडपीठाने अठरा एकोणवीस वीस एकवीस असे चार पॅरेग्राफमध्ये उमेदवारांची इलिजिबिलिटी ठरवून दिलेली आहे तर त्यांनी त्याकडे उच्च न्यायालयाचं लक्ष इथे वेधला होता यामध्ये अठरा नंबरचा मुद्दा हे सांगत आहे की जे उमेदवार टी ए टीमध्ये ज्यांचे नावे होती त्यांचा रिझल्ट कॅन्सल झालेला आहे त्यांना पुन्हा टी ई टी देता येणार नाही परंतु जर त्यांनी सीटेट क्लीनली पास केला असेल म्हणजे मेहनतीने इमानदारीने पास केला असेल आणि असे काही उमेदवार असतील ज्यांच्याकडे बी ही पात्रता असेल तर ते दोन्ही प्रकारचे जे याचिका करते आहेत किंवा उमेदवार आहेत दे वूड बी इलिजिबल फॉर दी रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे ते सर्व पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहेत असे न्यायालयाने अठरा नंबरच्या क्लॉजमध्ये सांगितलं होता एकोणवीस नंबरच्या क्लॉजमध्ये जे माहिती देण्यात आली की जे सी टी एटची परीक्षा असते ते टेटच्या पूर्वी उत्तीर्ण असणे किंवा टेटच्या पूर्वी ते परीक्षा झालेली असणे हे शासनाचे नियम आहेत त्यानुसार टी आय टी झाल्यानंतर जे सी टेट पा परीक्षा जर झाली असेल तर अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर संधी देण्यात येत नाही अशी शासन शासनाचे नियम आहेत कायदे आहेत आणि तशी पॉलिसी आहे असे एकोणीस नंबरचे पॉईंटमध्ये सांगण्यात आलेले आहे की जर तुम्हाला टी आय टीकरिता करिता परीक्षा द्यायची असेल अपियर व्हायचं असेल तर तुम्हाला सी टेट त्यापूर्वी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे वीस नंबरच्या क्लाउजमध्ये जे औरंगाबाद खंडपीठाने जजमेंटमध्ये सांगितलं होता की जे सर्व याचिका ते डिस्पोज केले होते म्हणजे याचिकांना इथून निकाली काढण्यात आला होता एकवीस नंबरच्या जे पॉइंट आहेत त्यामध्ये देखील या संग अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती की परमन डिपार्टमेंट म्हणजे जे टी ई टी घोटाळ्यातील जे उमेदवार आहेत त्यांचे जे रिझल्ट रद्द करण्यात आलेले आहेत त्यांना या ग्रुपमध्ये घेण्यात आलेला नाही म्हणजे बोगस जे टी ई टी सर्टिफिकेटवर संधी मागण्यात मागवणारे उमेदवार होते त्यांना इथे जे हे रेस्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड करण्यासंदर्भात त्यांना कोणत्याही प्रकारचे इथे अंतरिम आदेश देण्यात आले नाही किंवा दिलासा देण्यास कोणतेही इथे क्लॉजमध्ये नमूद नव्हते सहा नंबरच्या नाग मुद्द्यामध्ये नागपूर खंडपीठाने सांगितलेलं आहे की हे सर्व जे वरील डायरेक्शन आहे ते सफिशियंट आहे जे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहे आणि उमेदवार जे याचिका करते नागपूर खंडपीठामधील आहेत त्यांनी देखील पवित्र पोर्टलवर वरील क्लॉजमध्ये जर ते बसत असतील तर त्यांनी तीस नऊ दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यांचं ते रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यात यावा आणि सात नंबरच्या मुद्द्यामध्ये सरकारी वकिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की ह्यांनी देखील ईमेल करावा त्यांचा रूल नंबर त्यांचे फोन नंबर डेटचे इन्फॉर्मेशन हे सर्व पवित्र या ईमेल आय डीवर सर्व उमेदवारांनी त्यांचा आमच्याकडे माहिती पाठवावी आम्ही ते तपासून बघू आणि ते झाल्यानंतर उमेदवारांना त्याबाबतची माहिती कळवण्यात येईल आणि हे सर्व जे रिटपिटिशन आहे आर डिस्पोज ऑफ इन दी एफोरसेड टर्म विथ नो ऑर्डर एज ती एस टू कोस्ट म्हणजे हे जे सर्व आता आहेत रिटपिटिशनवरील आपण बघितलेले बाराचे बारा, बारा हे सर्व डिस्पोज करण्यात आलेले आहे म्हणजे आता या प्रकरणामध्ये पुढे कोणतीही हिअरिंग होणार नाही नागपूर खंडपीठाने या सर्वांना जे डिस्पोज केलेलं आहे तर हे दोन्ही तिन्ही जे जजमेंट होते ते औरंगाबाद खंडपीठाचे नागपूर खंडपीठाचे ज्याची माहिती सविस्तर आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे हे सर्व जे जजमेंट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकण्यात आलेले आहे